राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये धक्कादायक खुलासा केलाय. जे जे रुग्णालयात उपचार सुरू असताना योग्य वागणूक देण्यात आली नाही, पिण्याच्या पाण्याची बॉटल देखील दिली नाही, एवढंच काय ईडी अधिकाऱ्यांनी जबरदस्तीनं जे जे रुग्णालयातील डॉक्टरांकडून डिस्चार्ज करून घेतला असा आरोप मलिकांच्या वकिलांनी केलाय. एकीकडे सामान्य नागरिक लोड शेडिंगचा सामना करताय तर दुसरीकडे राज्यातील मंत्री आमदार खासदारांनी लाखो रुपयांची वीज बिलं थकवल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, रावसाहेब दानवे, संभाजीराजे यांच्यासह जवळपास 372 आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. सुमारे 1 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. नालासोपाऱ्यात नायजेरियन नागरिकांची अपहरणानंतर हत्या झाली होती. हत्येपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हत्येपूर्वी या नायजेरियन नागरिकाला गाडीत नेत जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवलीमध्ये भुरट्या चोरांचा धुमाकूळ वाढतोय. चोऱ्या घरफोड्या पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार वाढल्यानं रहिवासी हैराण झालेत. विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सातत्यानं या घटना घडत आहेत. या घटनांचे पोलीस स्थानकामध्ये फक्त गुन्हे नोंदवले जातात पण चोर पकडले जात नसल्यानं नागरिक नाराज आहेत. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक इथं सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्लांटमध्ये चोरट्यांनी चोरी केली आहे. चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचं साहित्य चोरून नेलं. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं विविध जिल्ह्यातील 8 चोरट्यांना अटक केली आहे. औसा इथल्या पोलीस ठाण्यामध्ये लाचखोर पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. एका प्रकरणामध्ये मदत करण्यासाठी 5,000 लाच त्यानं मागितली होती. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना अटक केली आणि गुन्हाही दाखल केला. सांगलीमध्ये वनविभागातील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झालाय. या प्रकरणी संशयित उपवनसंरक्षक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात कुपवाड पोलिसांमध्ये विनयभंगाचा गुन्हा नोंद केला. पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीनंच पत्नीचा खून केलाय. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे इथं हे दाम्पत्य राहत होतं. मंगेश मुकणे असं खूनी पतीचं नाव आहे. मंगेशला आपल्या पत्नीच्या गावातील व्यक्तींबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. पुणे मुंबई जुन्या एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात माकडं उन्हामुळे सैरभैर झाल्याचं पाहायला मिळत आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधात सध्या खंडाळा घाटामध्ये अनेक माकडं येत आहेत. एक्सप्रेसवेवरून प्रवास करताना या माकडांना अन्न पाणी देण्याचं आवाहन काही पक्षीप्रेमींनी केलेलं आहे. नागपूर उमरेड रोडवर भीषण अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर एक मुलगी बचावली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. भरधाव तवेरा गाडी ट्रकवर आदळल्यानं हा अपघात घडला. यामध्ये मृतांमध्ये 6 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. मुंबईतील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केलाय. वडाळा डेपोमध्ये 400 वाहक आणि चालक संपावर गेले तर गेल्या 2-3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी संपावर केले. संपकरी चालक आणि वाहक कंत्राटी कर्मचारी आहेत आणि याआधी देखील या कर्मचाऱ्यांनी पगारासाठी अचानक संप पुकारला होता. पालघरमध्ये भाजपच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्य सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील सावंगीमधील पीडित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी जल सत्याग्रह आंदोलन केलं. 20 वर्षांपूर्वी पीडित शेतकऱ्यांकडून कमी मोबदल्यामध्ये शेतजमिनी प्रकल्पासाठी घेतल्या होत्या मात्र मोबदला अतिशय कमी दिल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले. जयप्रभा स्टुडिओ बचाव समितीच्या वतीनं कोल्हापूरमध्ये निदर्शनं करण्यात आली. राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वीच जोरदार निदर्शनं करण्यात आली. केशवराव भोसले नाट्यगृहासमोर कलाकारांनी निदर्शनं केली तर जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी विविध कलाकार यावेळी सहभागी झाले. बीडमध्ये वेतनासाठी वडसरीच्या निवासी आश्रमशाळेतील 9 शिक्षकांनी बेमदत उपोषण सुरू केलं. समाज कल्याण कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात आलं त्यामुळे शाळेमध्ये सुरू असलेला मनमानी कारभार चव्हाट्यावर आला.
केडीएमसी मधील पहिला सेफ्टी मॅट असलेला उद्यान डोंबिवली पश्चिमेला करण्यात आलाय। कोविड काळापासून या उद्यानाची दुरावस्था झाली होती, मात्र आता माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून या उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलंय। अंबरनाथ मध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळतोय। बहुनौली गावात बैलगाडा शर्यत रंगली होती, शेकडो बैलगाडा मालकांनी यामध्ये सहभाग घेतला। पंचक्रोशीतील नागरिकांनीही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गर्दी केली। पुण्यातील खेड तालुक्यातील कन्हेसर गावात बैलगाडा शर्यती दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी भेट दिली। यावेळी रामदास आठवलेंच्या हस्ते बैलगाडा घाटातील शर्यती सुरू झाल्या, तर यावेळी त्यांनी कवितेची फटकेबाजीही केली। चीनला फार कारगिल पासून दूर दूर धाडा आणि चालवत बसा इथं तुमचा बैलगाडा बघा धावा। सोलापुरात सीएनजीचे दर प्रति किलो 97 रुपयांनी वाढलेले आहेत। गेल्या 3 दिवसांमध्ये सोलापुरात सीएनजी दर 81 रुपयांवरून 97 रुपये प्रति किलो झाले। महाराष्ट्रातील सर्वात महागडं सीएनजी सोलापुरात विकलं जात आहे। पेट्रोल आणि डिझेलनं आधीच 100 ओलांडलेली आहे, त्यामध्ये सीएनजीचेही दर वाढल्यानं वाहन चालकांच्या खिशाला कात्री बसतीय। सोलापुरातील ग्रामीण पोलीस सीएनजी पंपावर मोठा अनर्थ टळलेला आहे। चालक सीएनजी भरण्याच्या पाईपसह गाडी घेऊन पुढे गेला, यावेळी मोठा आवाज झाला आणि पाईप तुटला। पंपावरील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। मुंबईच्या दहिसर पोलिसांनी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या बंटी आणि बबलीच्या जोडीला अटक केली आहे। हे दोघेही मुंबईमध्ये वर्षानुवर्ष अंमली पदार्थांचा व्यवसाय करत असल्याचं तपासात समोर आलंय। दोघांजवळून 295 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आलंय, त्याची किंमत 35 लाख इतकी आहे। यवतमाळमध्ये नववधूची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आलेली आहे। काही ठिकाणी लग्नाच्या एक दिवस आधी मुलाची घोड्यावरून मिरवणूक काढण्याची प्रथा असते, मात्र याला अपवाद ठरत लोणीतील शेतकऱ्यानं चक्क त्याच्या मुलीचीच घोड्यावरून मिरवणूक काढली। यवतमाळ जिल्ह्याचा पारा 44 अंशांच्या पार जातोय। रखरखत्या उन्हामध्ये जीवाची लाही लाही होत असताना ग्रामीण भागातील तरुण मुलं पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटतायत। मे महिन्यामध्ये सर्वात जास्त पारा चढत असल्यानं अनेकांचा पोहण्याकडे कल असतो, खास करून ग्रामीण भागामध्ये हे चित्र दिसतं। काँग्रेस नेते राहुल गांधींनी शुक्रवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली आहे। त्या राज्यामध्ये राव यांच्या सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीशी काँग्रेसची हात मिळवणी शक्य नाही असं ते म्हणाले। तेलंगणामध्ये पुढील वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल। मशिदींवर लाऊडस्पीकर बसवणं हा मूलभूत अधिकार नसल्याचा मोठा निर्णय अलाहाबाद कोर्टानं दिलाय। धोरणपूरमध्ये मशिदींवर भोंगे लावण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे। याविरोधात एकानं कोर्टात धाव घेतली, यावर कोर्टानं हा निर्णय दिलाय। वाराणसीमध्ये हर हर महादेव विरुद्ध अल्लाहू अकबर असा संघर्ष सुरू झाला। ज्ञानवापी मशीद परिसरात 2 गट आमने सामने आले, तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजीही झाली। देशात प्रार्थनास्थळांवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवरून वातावरण ढवळून निघालं आहे। याबाबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रसारमाध्यमांनीही समाजाला घातक ठरणाऱ्या गोष्टींना थारा न दिल्यास देशातील 99% प्रश्न सुटतील असं ते म्हणाले। मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 2500 कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणी आपल्याकडे करण्यात आली असल्याचा खळबळजनक दावा कर्नाटकातील भाजप आमदार बसनगौडा यत्नाल यांनी केलाय। या दाव्यानंतर आता कर्नाटकात एक नवाच राजकीय वाद सुरू झालाय, तर यावर काँग्रेसनंही चौकशीची मागणी केली आहे। जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीमध्ये एका उच्च कमांडरसह हिजबुल मुजाहिदीनचे 3 दहशतवादी ठार झाले अशी माहिती समोर आली आहे। पहलगाम अनंतनाग इथल्या श्रीचंद टॉप जंगल परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती।
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यामुळे पुन्हा एकदा सौरभ गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ जोर धरू लागली आहे. अमित शहा यांनी शुक्रवारी सौरभ गांगुली यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्यानं बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीवरच बलात्कार केला. यावर नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमधील ही घटना भारताच्या लोकशाहीवर कलंक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. सरकारी अधिकारी भ्रष्ट मार्गानं किती माया गोळा करतात याचा नमुना झारखंडमध्ये पाहायला मिळाला. झारखंडच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या सीएच्या घरी तब्बल 17 कोटी रुपयांचा घबाड सापडलाय. झारखंडमध्ये ईडीनं पूजा सिंघल यांच्याशी संबंधित लोकांवर धाडी टाकल्या. 2 महिन्यानंतर रशिया आणि भारत या दोन देशादरम्यानची विमान सेवा सुरू झालेली आहे. इथं 333 विमानं दिल्ली ते मॉस्को उड्डाण करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशननं आयोजित केलेल्या जीतो कनेक्ट 2022च्या उद्घाटन सत्राला संबोधित केलं. जग भारताकडे मोठ्या आत्मविश्वासानं पाहतोय असं यावेळी ते म्हणाले. देशात गेल्या 24 तासात 3,545 नवे कोरोना रुग्ण समोर आले. यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19,688 वर गेली आहे. तर दिवसभरात 3,549 रुग्ण कोरोनामुक्त झाले. चीनच्या हॅक्झोमध्ये सप्टेंबरमध्ये होणाऱ्या 19व्या एशियन गेम्स स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा होणार होत्या, मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. सध्या सोशल मीडियावर एका हत्यारणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. डबक्यामध्ये पडलेल्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी ती जीवाच्या आकांताना लोकांकडे मदत मागताना दिसतीये. अखेर काही भल्या माणसांनी या पिल्लाला बाहेर काढलं. मांजर ही अत्यंत चपळ आणि हुशार असते, पण या मांजरीला जेव्हा ट्रेन केलं जातं तेव्हा ती काय पराक्रम करू शकते याचा एक व्हिडिओ समोर आलाय. या शोचं आयोजन केलेलं असावं आणि सोशल मीडियावर या मांजरीचं कौतुकही केलं जात आहे. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोटरा कारखानिसांची वारी आणि तिचं शहर होणं या 3 सिनेमांची निवड झाली आहे. यंदा 17 मे ते 28 मे दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. माझ्याशी काही बोलला, तो म्हणाला त्याच्या अस्थींचा काही भाग पंढरपूरला चंद्रभागा नदीमध्ये टाकावा. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी खासदार अमोल कोल्हेंनी शाहू महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे. आगामी राजर्षी या सिनेमाचं पोस्टर त्यांनी लॉन्च केलं. धाकड गाण्याच्या लॉन्चसाठी कंगना रनौतनं 4 लाखांची साडी नेसल्याची चर्चा आहे. कंगना रनौतनं धाकड सिनेमातील पहिलं गाणं राजस्थानमध्ये लॉन्च केलंय. लोणार तालुक्यातील रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. किनगाव चट्टू ते बीबी रोडचे अर्धवट पडलेलं काम त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत. रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देवानंद सानप यांनी दिलाय. पुण्यामध्ये ग्रामीण भागात सध्या कांद्याचे बियाणे तयार करण्याची लगबग सुरू आहे. कडक ऊन असल्यानं शेतातील कांद्याच्या ढेंगळ्यापासून तयार केलेलं खात्रीशीर बियाणं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळतीय. दोडामार्ग केर गावात टस्कर हत्तीचा वावर दिसून आला आहे. दिवसा ढवळ्या लोकवस्तीजवळ येऊन हत्ती फळ पिकांची आणि शेतीची नासधूस करत आहेत. सध्या दोडामार्गातील बाबर्डे परिसरात 5 हत्तींचा कळप आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तापमान वाढल्यानं जीव कासावीस होतोय. उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी 2 वर्षानंतर नागपूरकर सध्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत आहेत. विदर्भात सामान्यतः तापमान 45 अंशांच्या वर जातं.